नमस्कार, गीता रेसिपीमध्ये पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. मी आज आपल्याला स्वीट कॉर्न पकोडे बनवून दाखवणार आहे. तर आपण त्याचे साहित्य आणि कृती पाहूया. हे दोन स्वीट कॉर्न जाडसर असे कुटून घेतलेले आहेत. तळणीसाठी तेल आहे, मीठ चवीनुसार, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, लसूण आणि जिरे हे बारीक करून घेतले, डाळीचं पीठ आहे आणि खायचा सोडा. तर आपण कॉर्न पकोडे बनवण्यास सुरू करूया. तर हे दोन स्वीट कॉर्न आपण ही बारीक करून घेतलेत. त्याच्यामध्ये डाळीचे पीठ 3 चमचे टाकूया. तांदळाचे पीठ 2 चमचे टाकूया. हे नंतर पीठ आणि कालवून बघून तुम्ही त्यात कमी जास्त काय लागले तर टाकू शकताय. चवीन ही तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं मिरची, मीठ चवीनुसार. तर हे हातानंच आपण एकसारखं करायचं. ह्यात चिमूट एकदम चिमूटभर सोडा टाकायचा. तर हे पीठ असं झालेलं पाहिजे पकोडे सोडायला येण्यासाठी. ह्यात पाणी वापरायचं नाही. जे आपण स्वीट कॉर्न बारीक केलेलं असतंय त्यामध्येच ते पीठ बसायला पाहिजे. तर आपण हे कढईमध्ये शेगडीवर तेल कढण्यास ठेवलेलं आहे. तर हे तेल कढलं की आपण पकोडे त्यात सोडूया. तर आता आपण हे तेल कढलंय काय पाहूया. तर तेल चांगलं कढलेलं आहे. तर आता आपण यात पकोडे सोडूया. शेगडीची आच थोडी कमी करूया. यात असे पकोडे सोडायचे. थोडीशी आच मोठी करूया. तर आपले हे आता पकोडे भरपूर असे ब्राऊन कलरवर तळून झाले. शेगडीची आच कमी केली आहे. आता आपण हे टिश्यू पेपरवर काढून घेऊया. आणखीन थोडे सोडूया. पकोडे यात सोडले की जरा आच मोठी करायची. तर आपले आता हे पण पकोडे तळून झालेत. अशा प्रकारे सर्व पिठाचे पकोडे करून घ्यायचे. तर हे कॉर्न पकोडे आपले करून तयार झालेत. तुम्ही सॉस सोबत किंवा कुठल्याही चटणी सोबत खाऊ शकता. ही डिश तुम्हाला आवडली असेल तर माझे चॅनल सबस्क्राइब करा.
माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा. थँक्यू.